Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. एक वेडा माणूस आहे, तो अद्वैत साहेबांना दगड फेकून मारणार आहे आणि तो दगड गाडीच्या खिडकीतून आत येऊन अद्वैत साहेबांच्या डोक्याला लागू शकतो. नेत्रा म्हणते ते खरं होईल का? पण अद्वैतला कोणी दगड का मारेल? काय रे, काच का खाली केलीस? बाबा हवा किती छान येते, थोडा वेळ राहू दे ना प्लीज. नाही आधी वरती कर काच. बाबा एक सोके. अरे एसी लावलाय. प्लीज. बरं ठीक आहे. एक वेडा माणूस आहे, तो अद्वैत साहेबांना दगड फेकून मारणार आहे. अद्वैत खाली वळा. अद्वैत तू बरा आहेस ना? मी तुला लागलं ना दगड? नाही मी ठीक आहे. बाबा थँक गॉड तुम्ही बघितलं त्याला दगड मारता. मी नाही ते. हा नाही काही नाही, तू दगड आधी बाहेर फेक. बाहेर फेक दगड आणि काच बंद करून घे. काच बंद कर लवकर. कोणाल चल निघ. नेत्रा म्हणाले तसंच्या तसं घडलं. याचा अर्थ नेत्राला खरंच भविष्य दिसत. परशु आर्च. ओके दिस इज फ्लॅट आर्च, सेमी सर्क्युलर आर्च, परशु. हाय. माझीच आठवण काढत होतास का? येस येस, ऍक्च्युली मी तुझा विचार करत होतो बिकॉज अजूनही मला कोणीतरी मेसेज केलेला नाहीये पोचल्याचा. अच्छा पोचले. हा मी पोचले. गुड. काय ग, कशी झाली तुझी पुणे ट्रिप? ट्रिप तर ठीक झाली, पण जो बरोबर होता ना तो एकदम भारी होता. तनू अरे कुठे आहेस तू? अभ्यास करतोय. दिवसभर कुठे होतास? अगं मामा क्लासला होतो ना. खोटं बोलू नकोस तू. नाही उशीर झाला होता, तुझा फोन लागत नव्हता म्हणून क्लासमध्ये फोन केला होता मी. ते म्हणाले की आलाच नाहीयेस तू क्लासला. नाही मामा. हे बघ आय एम सो सॉरी, मी तुझ्याशी खोटं बोललो तू रागवशील म्हणून. पण काय झालं होतं, माझी बाईक पंक्चर झाली होती आणि त्यामुळे मग पंक्चर काढायला वेळ जाणार होता, सो मी एका फ्रेंडकडे गेलो आणि आम्ही अभ्यासच करत होतो. फोन का नाही केलास मग? हां सॉरी मामा, ते राहिलं. छान मूड लागला होता ना अभ्यासाचा, मी फोन बाजूलाच ठेवून दिला होता. पुन्हा असं करू नकोस. आणि असं कधी झालं तर मला फोन कर, म्हणजे गाडी पाठवेन. हो हो नीट कर अभ्यास. येस. हॅलो. ए सॉरी आ, माझ्यामुळे तुला ओरडा बसला. जाऊ दे, ऐक आपण ना नेक्स्ट टाइम पासून नको भेटत जाऊया, उगाच तुला ओरडा बसेल माझ्यामुळे. एक यार हेमा ऐक ना, डोंट वरी. अगं काय असतं, दिवसभर मी बिझी असतो, माझे क्लासेस असतात, अभ्यास असतो. आणि आज काय झालं ना, आज मी मामाला एक सुद्धा कॉल नाही केला दिवसभरात, सो म्हणून ती जरा चिडली होती, दॅट्स इट. अच्छा दिवसभर तू बिझी असतोस का? ठीक आहे ना,
मग नेक्स्ट टाइम पासून मी तुला रात्री भेटायला येते. चालेल ना. म्हणजे कस, दिवसभर तू अभ्यास करशील आणि मग रात्री आपण दोघ. रात्री? रात्री काय? नाही कळलं तुला? नाही कळलं. तू सांग ना मला रात्री काय. अरे मग रात्री आपण दोघ फिरूया ना. चालेल. डन. ओके बाय. बाय. नेत्रा मला टेन्शन आलंय ग. कसलं? एवढी जबाबदारी घेतलीय, माझी फजिती व्हायला नको. असं काही होणार नाहीये काकू, नका एवढी काळजी कर. मी सगळ्यांना बोलवून येते. आई मला जेवायला वाढ, मला भूक लागली खूप. अरे आधी भाऊजी आलात तुम्ही? मी आता तुम्हाला फोनच करणार होते, तुम्ही आलात कसे नाही म्हणून. जेवण तयार आहे का? हो. तुम्ही पटकन फ्रेश होऊन घ्या, मी वाढते. नाही फ्रेश वगैरे नाही होणार आम्ही, कारण भूक लागली दोघांना. आम्ही हात धुवून जेवायला बसतो, चालेल ना बाबा? ठीक आहे, मी बाकीच्यांना बोलवून येते. साहेब तुम्ही ठीक आहात ना? हो. पण असं अचानक का विचारलंस तू? असंच सहज विचारलं. मी आलो फ्रेश होऊन. चला बाबा. काकूमा झाले का सगळं? हो. आय होप उद्या डॉक्टरांना बोलवायशिवाय नाही येणार. काय झालं डॉक्टरांचं काय? नाही म्हणजे कधी किचन मध्ये पाय न ठेवणाऱ्या बाईने जेवण केलंय, सो गरज लागू शकते ना. तेजस, अरे केतकी खूप छान स्वयंपाक करते, चव आहे तिच्या हाताला. चला वाडा पटकन, भूक लागली मला खूप. तन्मय कुठे? तनू अभ्यास करतोय रे, जेवेल तो नंतर, तुम्ही बसा. केतकी तू पण बस जेवायला. नाही नको, मी वाढते सगळ्यांना, तुम्ही सगळे जेवून घ्या. जा ना बस बस. सासूमा इकडे इकडे या ना. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.